शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अध्यक्ष महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 वर बोलण्यासाठी मी उभा आहे. सध्या या सभागृहामध्ये बरेच काळ ही चर्चा चालू आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जे विधायक आपण आणतोय आणि जे सरकारने विधायक आपल्या समोर या विधिमंडळासमोर आणलेलं आहे त्याचा विरोध करण्यासाठी मी उभा आहे. खरं तर या चर्चेमध्ये मगापासून हीच उलगना होतीये की ह्या बिलाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना संधी देतोय की तिथं निवडणूक त्यांनी तिथं सहभागी व्हावं. पण शेतकऱ्यांना संधी देत असताना अध्यक्ष महोदय, ह्या कायद्यामध्ये बघत असताना किंवा जे नियोजन सरकारचं झालेलं आहे, शेतकऱ्यांना संधी द्यायची आहे का संधी साधूंना शेतकरी म्हणून संधी द्यायची आहे हेही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. आजही आपण आता ग्रामपंचायती निकाल बघतोय, निवडणुका झालेल्या आहेत, कुठे कुठे डायरेक्ट सरपंच निवडून येण्यासाठी आणि कुणीही निवडून आला तर तो आमचाच आहे हा क्लेम करण्यासाठी काही लोक अनेक वेळेस पुढाकार घेतात आणि टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला ते सगळं चित्र महाराष्ट्रासमोर गेलेलं दिसतं. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अध्यक्ष महाराज, तर शेवटच्या या विधेयकामध्ये बोलत असताना की ह्या वेळेस आपण निवडणुका घेतोय किंवा हे जे सगळं सभागृह म्हणते याच्यावर विचार व्हायला पाहिजे की मूळ मुद्दा शेतकऱ्यांना संधी देण्याचा आहे, मूळ मुद्दा शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचा आहे, मूळ मुद्दा शेतीमालाला हमी भाव मिळण्याचा आहे, मूळ मुद्दा जे आपल्या भारत देशामध्ये शेतकऱ्यांनी जे आंदोलन उभं केलं त्याच्यामध्ये ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून प्रत्येक त्या राज्य सरकारच्या माध्यमातून त्या पूर्ण कशा होतील, त्याची व्यवस्था कशी होईल, असे काही कायदे आम्ही अपेक्षित करत होतो की विद्यमान सरकारने ते ह्या सभागृहाच्या मध्ये आणले असते तर त्यालाही विरोधी पक्षाने समर्थन केलं असतं. पण फक्त एक मुद्दा की फक्त निवडणूक आणि निवडणुकीच्या पुढलीकडे काही दिसत नाही या विधेयकामुळे, म्हणून आम्ही या सभागृहाच्या ह्या मेंबर म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने याला विरोध करतोय की प्रत्येक गोष्टी निवडणुकीपुरतीच बघायची, प्रत्येक गोष्टीमध्ये आपला उमेदवार कसा निवडून येईल, आपलं संख्याबळ कसं वाढेल, पण त्या संस्थेचं सत्यानाश होतंय हे बघायचं नाही, त्या संस्थेचं हित कसणारे लोक ते जातील का. आणि अध्यक्ष महाराज, इथं बऱ्याच बाजार समिती ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही चांगल्या चालतात, त्यात लातूर कृषी उत्पन्न बाजारासाठी अतिशय उत्तम काम करते. पण हे जे संधी साधू लोक आहेत अध्यक्ष महाराज, जे फक्त 10 गुंठ्याची वर्गवारी माझा 7-12 आहे, हे संधी साधू लोक अशा बाजार समितीमध्ये निवडणूक लढायला जाणार नाहीत तिथे त्यांना संघर्ष करावा लागेल, तिथं काहीतरी नवीन उभं करावं लागेल, तिथं 4 व्यवस्था चांगल्या कराव्या लागतील. हे संधी साधू लोक शेतकऱ्याच्या नावानं अशा बाजार समितीमध्ये अध्यक्ष महाराज जातील ज्या बाजार समिती चांगल्या चालतायत त्या आपल्या हातात कशा येतील. ह्या सगळी संख्याबळाचा खेळ अध्यक्ष महाराज फक्त निवडणुकीपुरता नसावा. बच्चू कडू साहेबांनी जे सांगितलं, अनेक सदस्यांनी ते सांगितलं की ह्या विधेयकामध्ये आम्ही अपेक्षा करतोय की दादा भुसे जे मागच्या सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, शेतकऱ्याच्या प्रत्येक अडी अडचणी ते बांधावर जाऊन त्यांनी काम केलं, प्रत्येक त्या विषयामध्ये त्यांनी हात घातला होता. फक्त 4-6 महिन्यामध्ये टीम बदलल्यानंतर IPL जसं झालं येऊ द्या ना, हरकत नाही, जे चांगलं करतील ते चांगलं निवडूनच येतील, पण थेट जे तुमचा उद्देश आहे तिथं आणा. तुमचा विषय अध्यक्ष महाराज इथं क्लिअर होतोय की तुमचं ह्या बिला माग उद्देश काय आहे, फक्त निवडणुका बाजार समितीला पुढे करून मग बँकेमध्ये कारखान्यामध्ये, पण जे तुम्हाला थेट लढायचं आहे तर थेट पुढे लढा ना, लोक तुमचा विचार करतील, जे चांगलं करतात त्यांना लोक टिकवतात आणि पुढेही त्यांना मदत करतील. ज्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस निवडणुकीचं राजकारण करण्याच्या ऐवजी आपण शेतकऱ्यांसाठी काय चांगलं करू शकतो, भोसकर साहेबांनी सांगितलं आपण सर्वजण शेतकऱ्याचे आहोत, शेतकऱ्याच्या घरी जन्मलेले आहोत, महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकऱ्याची बांधिलकी आपल्या सर्वांची आहे. अध्यक्ष महोदय जे बसून बोलतात त्यांना आपण प्लीज सूचना कराव्यात की सभागृहात संरक्षण द्या. बोला बोला, ते आमच्या शेजारीच आहेत. बोला बोला देशमुख साहेब. बोला अध्यक्ष महाराज, मला सरकारला एवढी सूचना करायची आहे, मंत्री महोदयांना एवढी सूचना करायची आहे की शेतकरी नेमका शेतकरी कोण असताना त्याचे काही निकष असले पाहिजेत. जसं जयंतराव पाटील साहेब म्हणाले की त्या बाजार समितीत त्याचा काही संबंध आहे किंवा नाही, तिथं तो माल घालतोय किंवा नाही, किंवा ज्या संस्थेमध्ये तो जातोय त्या संस्थेचं हित आणि त्या संस्थेची संलग्न सर्व शेतकरी जे तिथं येत आहेत त्यांचं हित तो जोपासणार आहे का नाही, ही जबाबदारी त्या प्रत्येक उमेदवारावर जो निवडून जाईल ते शेतकरीच त्याला निवडून देणार आहेत. ते शेतकरी आहेत का कुठल्या वर्गामध्ये ते तिथं जात आहेत, त्यांनी त्या संस्थेचं हित जोपासलं पाहिजे, तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न
जोपासले पाहिजेत। फक्त एखादा ग्रुप तिथं निवडून येऊ शकतो, ताकतवर एखादा मक्तेदार शेतकरी येऊन तिथं निवडून येऊ शकतो आणि त्याच्यानंतर तो संस्थेचा सत्यानाश करेल, याची दक्षता देखील या बिलामध्ये तरतूद करून आपण ती घेतली पाहिजे।